शुभ सकाळ मित्रांनो, आपले वास्तविक आयुष्य जगत असताना गंभीर बनून जगू नका, या आशयाचे काही विचार आज तुमच्या पुढे सादर करतोय। फार गंभीर बनून जगू नका, हे विश्व करोडो वर्षांपासून आहे, कित्येक आले आणि गेले, कुणा वाचून कुणाचे काही थांबत नाही, जे व्हायचे ते होत राहणार, तुम्हाला विचारून काही घडणार नाही। या जगात आपले काहीच नाही, त्यामुळे काही गमावल्याचे दुःख करू नका। मी अमुक, मी तमुक असा अहंकार बाळगू नका, सर्वांशी प्रेमाने रहा। धर्म, जात, तत्व या गोष्टी माणसाने निर्माण केल्या आहेत, त्यामध्ये अडकून पडू नका। स्वतःचा भरोसा नसताना इतरांना संपवण्याची भाषा बोलू नका। इतिहासातील कुरापती काढून वर्तमान खराब करू नका। त्यांचे जीवन ते जगले, तुम्ही तुमचे जीवन जगा व इतरांना जगू द्या। आता काळ बदलला आहे, आपली खरी गरज काय आहे ते ओळखा। उगीच फालतू गोष्टीत नाक खुपसू नका। हजारो प्रकारचे संकट घोंगावत असताना क्षुल्लक गोष्टीने विचलित होऊ नका। जीवन गमतीने जगा, जरा मोकळेपणाने हसा, इतरांनाही आनंदित करा। लक्षात ठेवा, तुमच्या गंभीरपणाने कुणाचेही भले होणार नाही। साऱ्या जगाचा विचार करू नका, नसती चिंता करू नका। लहान सहान गोष्टींचा आनंद घ्या, सतत गंभीर बनू नका। इतरांशी मनमोकळेपणाने बोला, त्यामध्ये कमीपणा मानू नका। तुम्ही स्वतःला काहीही समजले तरी निसर्गाच्या पुढे तुम्ही फक्त एक जीव आहात। कुणाचाही द्वेष करू नका, सूडबुद्धीने वागू नका। आपल्या अवतीभोवतीचे जग बघा, किती गंमत आहे। हिरवागार निसर्ग तुम्हाला खुणावत आहे। चोहीकडे मुंग्यांची रांग बघा, पाकरांचे थवे बघा, बघा कावळ्याची स्वच्छता, खळखळणारा समुद्र तुमच्या सोबतीला आहे, त्याच्या उसळणाऱ्या लाटा तुम्हाला खुणावत आहेत। नवी ठिकाणे, नवी माणसे यांच्याशी मैत्री करा, निसर्गाच्या सानिध्यात जा, नातेवाईकांना वेळ द्या, प्राण्यांशी संपर्क ठेवा, त्यांचे जगणे बघा, कटकटी कमी करा, अधिक आनंदी जगा। धन्यवाद, धन्यवाद।